वाढदिवस साजरा करताना किरकोळ कारणावरून दोन गटात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाल्यानं 10 ते 12 जण जखमी झाले. भवानीपेठेतील मुकुंदनगर इथं वाढदिवस साजरा करत असताना किरकोळ कारणावरून शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दोन गटात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली. त्यात तलवारी हॉकी स्टिकनं मारहाण केल्यामुळं जवळपास 10 ते 12 जण जखमी झाले. जखमींना छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सिव्हिल पोलीस चौकीत झालेल्या नोंदीनुसार जखमी रजनीकांत रेवनसिद्ध भालशंकर व 35 राहणार मुकुंदनगर भवानीपेठ यांचा वाढदिवस साजरा करताना किरकोळ वादावरून 8 ते 9 जणांनी मिळून तलवाराने लोखंडी गजानं मारहाण केली. यात त्यांच्यासह अंकित मसाज ओहळ, रमाकांत रेवनसिद्ध भालशंकर हे जखमी झाले, तर दुसऱ्या गटातील सुधीर जयसिंग बिडबाग, शुभम प्रल्हाद होटकर, रंजना शंकर गायकवाड, वैभव मल्हारी चौतमोल, सावित्र जयसिंग बिरबाड हे जखमी झाले आहेत. सायंकाळी बिरबाग हे घरासमोर बसले असताना 10 ते 12 जणांनी मिळून तलवार आणि काठीनं मारहाण केल्यानं ते जखमी झाले आहेत अशी नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. दरम्यान दोन्ही गटाच्या लोकांनी सिव्हिल पोलीस चौकीत मोठी गर्दी केली होती. रजनीकांत भालशंकर, रमाकांत भालशंकर, त्याचे 3 भाचे, त्याचे भाऊजी, बहिणी, त्याच्या चुलताचे मुलं, चुलता, सर्वांनी मिळून आम्हाला मारले. आज या तुमचा कार्यक्रम असल्यामुळं इथं पूर्ण आमच्या मावशीच्या घरापाशी स्टेज मारले, डॉल्बीचा फुल आवाज सोडल्यात. आम्ही कार्यक्रम राहतो म्हणून आम्ही काय बोललो नाही, पण आमचा मित्र विशाल सापडे तिथून जाताना आमच्या इथनं काय चालला कार्यक्रमातलं म्हणून त्याला धरून मारले. मग आम्ही सोडवायला गेल्यावर रडा आम्हाला त्यांनी तलवार आणि ते लाकडं दगडफेक केले आमच्या. रजनीकांत बाळशंकर, रमाकांत बाळशंकर, त्याचे 3 बाचे, त्याचे 3 बहिणी, त्याचे 3 भाऊजी, उद्या कार्यक्रमाला आले 3 पाहुणे होते त्यांचे आलेले थोडे. मग ते विशाल साबळे तिथे येत असताना मी सुधीरांना चौकात थांबलो होतो, येत असताना विशाल साबळेला मारहाण केली. मग आम्ही ती सोडण्याकरिता गेल्यावर आम्ही का बरं तुम्ही मध्ये गाला नागाला मारले, ती गुंडगिरीने करते. मग त्यांचे जुगारीचा अड्डा आहे, त्यांचा मटका आहे, फूड बिअरचा धंदा चालते, ती करते, वेशाचा धंदा आहे त्यांचा, मटका ते खेळते, ती हे सगळं मटका घेते, ती पत्ते खेळते, ती हे सगळं पोलिसांना माझे दीर असं हे माहिती देतात म्हणून त्यांच्यावर दात खाऊ नाही ती त्यांनी काही वर्षापासनं, त्यामुळं हे आज प्रसंग असा आढळला आमच्या. तिथं आमच्या बहिणीच्या घरापाशी राहायला आल्या त्यांनी, तिथनं काय कसला तर ते कसले बिकली लोक येते, ते परत ती काय दारूधंदा घातल्यात. मग ती आमचं मुलगा तिथं बसतंय, मग ती त्याला काय वाटायला लागलं पोलिसाला ह्यानं सांगितलं सगळं, ह्यानं सांगितलं म्हणून त्याच्यावर दात खाऊ नाही ते सारखं भांडणं त्याच्यासंग काढतात, दात वट खात्यात, जाता येता शिवाय गाळ्या करतात.